हरिओम, मी श्वेता वेढा कडविणकर, बडोदा उपासना केंद्र कीर्ती मंदिरहून बोलते. ॲक्च्युली आपलं सर्व श्रद्धावानांना रोज भरपूरसे अनुभव, छोटे छोटे अनुभव म्हणा किंवा मोठे अनुभव म्हणा, प्रत्येक प्रकारच्या प्रचिती बापूंकडनं खरंखर येत राहतात. आणि त्यातलीच एक प्रचिती मी इकडे शेअर करते आहे. लग्नानंतर जेव्हा मी बँगलोरला शिफ्ट झालो होतो तेव्हा असा अनुभव आहे. आणि तेव्हा आपल्या बापूंचा सच्चिदानंद महोत्सव सुरू होता आणि त्याच्यामध्ये जसं आपण रोज नित्यपूजा आहे ती करत असतो आणि त्या ड्युरेशनमध्ये जे पण घडलं तो अनुभव मी आत्ता आपल्यांना शेअर करते. ॲक्च्युली माझं लग्नानंतर मी MBA कंटिन्यू केलं. लग्नापूर्वी पण मी एंट्रन्स दिली, मग नंतर बापूकृपेने लग्नानंतर मी परत एंट्रन्स दिली, बापूंनी त्याच्यात परत माझं सिलेक्शन केलं आणि परत पुन्हा मला तो चान्स मिळाला की मी MBAमध्ये ॲडमिशन घेऊ शकते. आणि त्याच ड्युरेशनमध्ये आम्ही लोक बँगलोरला होतो आणि माझं कंटिन्युएशन चालू होतं एज्युकेशनचं आणि एक्झाम्स चालू होतं. मेन म्हणजे सच्चिदानंद महोत्सव होता आणि एक्झाम्स होते त्याच ड्युरेशनला. आणि तिकडे बँगलोरला माझ्या हजबंडचा जॉब जो होता त्याचा टायमिंग सकाळी 4 ते 4:30 होता. म्हणजे एव्हरी डे 4 ते 4:30 ते निघून जायचे घरातनं. त्याच्या आधी आम्ही आपली नित्यपूजा करून घ्यायचो दोघं जणं जोडीनी बसून, तो आमचा रोजचा एक शेड्यूल होता. आणि मग ते ऑफिसला गेले की माझं मग आपलं आवरून आणि रोजचा थोडा अभ्यासाचं करून आणि मी एक्झाम द्यायला जायचे. रोजप्रमाणे जसा माझा शेड्यूल होता, जिकडनं मला रोज ऑटो मिळते तिकडे माझं जाणं, ते टाईम ड्युरेशन ठरवणं, तो सर्व काही ऑलरेडी सेटिंगप्रमाणे माझं चालू होतं कंटिन्युएशन. आणि एक पेपर होता जो सगळ्यात लास्ट होता एक्झामचा माझा पेपर, आणि MBAच्या स्पेशलायझेशनचा HRमध्ये मी केला आहे तर त्याचा तो फर्स्ट पेपर होता. आणि त्याच दिवशी नित्यपूजा झाली, रोजप्रमाणे ऑफिसला गेले आणि ऑफिस घराहून 35 किलोमीटरचा डिस्टन्स होता. म्हणजे एव्हरी डे त्यांना 70 किलोमीटर टोटल येऊन जाऊन होऊन जायचं. तर सकाळी 4:30 जायचे, दुपारी 4:30 यायचे. त्याच्यानंतरचा शेड्यूल जो माझा असायचा तो ह्याप्रमाणे असायचा. ते गेले, आता मला माझ्या एक्झामसाठी निघायचं आहे. मी जसं शेअर केलं की माझा लास्ट पेपर, तर तो पेपर द्यायचा आहे. माझा टाईम झाला आहे, रोजप्रमाणे मार्जिन ठेवून जो निघायचा त्याप्रमाणे मी निघते घरातनं. घरातनं निघाल्यानंतर आपलं जो ऑटो स्टँड रोज ठरलेला आहे तिकडे जाऊन उभी राहते आहे, ऑटोची वाट बघते. आणि ऑटोमध्ये रिकाम्या ऑटो लिटरली समोरनं जात होत्या त्या दिवशी आणि मी हात देऊन पण ते ऑटोज थांबत नव्हत्या. मेन म्हणजे तर मला थोडंसं वाटलं की असू शकतो एक दोन ऑटोज दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, बुकड असतील, जे पण म्हणजे. पण त्याच्यानंतर कंटिन्युएशन असं चालू झाला की कोणती पण ऑटो थांबतच नाही आहे. रेअरच ऑटो त्या दिवशी दिसत होत्या आणि ज्या होत्या त्याही थांबत नव्हत्या. आणि मार्जिन टाईम मी ठेवून जो निघाली तो आता हळूहळू करून कमी होत होता. आता माझा घराजवळ जो ऑटो स्टँड होता ही तिकडली गोष्ट आहे. मी बघितलं का इकडे कोणतं ऑटो आज मिळणं शक्य नाही वाटत आहे, तर मी आपलं रोड आणखीन क्रॉस करून दुसऱ्या ठिकाणी एक ऑटो स्टॉप आहे तिकडे जाण्याचा स्टार्ट केलं. आणि तो ऑटो स्टँड ॲक्च्युली घराच्या जरा लांब आहे. ऑलरेडी मार्जिन टाईम संपत आला आहे आणि मी दुसऱ्या ऑटो स्टँडला जाती आहे. आणि सगळं काही म्हणजे कसं एकदम टाईम जवळ येतोय, मला लवकर निघायचं आहे, तर थोडं मनामध्ये ती एक घाई आणि एक्झामच्या हॉलपर्यंत लवकर पोचण्याची तयारी या दोघी गोष्ट सायमल्टेनियसली मनात चालत होत्या. मी आपली सरळ जाती, बापूंचं नाव घेते की उशीर झालाय बाप्पा, आता मला इकडनं ऑटो लवकर मिळाली तर ठीक आहे, नाही तर खूप उशीर होऊन जाईल असं म्हणून आपली मी जाती. आता ऑटो स्टँड जवळ येतोय त्याच्याच आधी अपोजिट डायरेक्शनवरनं कोणीतरी निघालं आणि मला त्यांनी विचारलं की तुम्ही ऑटोसाठी चालल्यात का त्या डायरेक्शनला, आणि मी त्यांना हो पण म्हणाले. आणि त्यांनी सांगितलं की आज ऑटोचा स्ट्राईक आहे मॅडम, तुम्हाला माहिती नाही आहे का. आणि तेव्हा माझी जी स्थिती होती स्ट्राईक ऐकून ती अक्षरशः खूप डेंजर कंडिशन झाली होती तेव्हा. तर मी म्हणली मला माहिती नाही माझं म्हणजे ऑटोचा स्ट्राईक आहे असं काही मला माहिती नाही आहे. आणि ती व्यक्ती निघून गेली तिकडून आणि मी आपली तरीही ऑटोच्या डायरेक्शनला जातच होते. स्ट्राईक ऐकून मी थांबून नाही गेले, मी तरीही जात होते. आणि ऑटो स्टँडच्या तिकडे उभी राहिली, एक ऑटो उभा होता आणि त्याच्यात एक पॅसेंजर बसला होता ऑलरेडी, एक व्यक्ती होते जेंट्स होते आणि ऑलरेडी बसलेले होते. म्हणजे खरं आधी कोणी घेतलेली ऑटो असेल तर आपण कधी पण त्या ऑटोकडे जात नसतो. आपण एखादी रिकामा ऑटो शोधतो ज्याच्यात आपण बसू शकू आणि आपण आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचू शकू. तरीही मी त्या ऑटोच्या जवळ उभी राहिले
आणि ते जे मागे व्यक्ती बसले होते ते बोलले मॅडम तुम्हाला ऑटो हवा आहेत का, म्हणलं हो. आणि त्यांनी पण सेम गोष्ट मला सांगितली की आज ऑटोचा स्ट्राईक आहे. म्हणलं हो मला आत्ताच कळलं ॲक्च्युली, आणि माझा पेपर आहे आणि एक्झाम हॉलमध्ये पोचायला उशीर होतो आहे, आता कट टू कट टाईम झाला आहे. तसं त्या व्यक्तीनं मी म्हणाली, आणि ड्रायव्हर नव्हता मध्ये, ऑटोचे ड्रायव्हर जे होते ते गाडीत नव्हते, तर जे ऑलरेडी पॅसेंजर बसले होते त्यांनी मला सांगितलं की इकडे ते ड्रायव्हर उभे आहे, काही सामान घ्यायला गेले आहे, ॲक्च्युली प्रोव्हिजन स्टोर होता जवळ तिकडे, आणि ते येतातच आहे. आणि ते आले, एवढ्या गोष्टी हौसदार ते आले पण, आणि ते मला बोलले मॅडम कुठे जायचं आहे. मी त्यांना एकच सांगितलं आज माझा एक्झाम आहे, आणि मला माहिती आहे आज ऑटोचा स्ट्राईक आहे, तरीही मला माझ्या एक्झाम हॉलपर्यंत आत्ता पोचणं खूप गरजेचं आहे. आणि एक गोष्ट अशी आहे की त्याच डायरेक्शनला जाणारे बसेस पण अवेलेबल होत्या, पण बसेसचे टायमिंग सगळे वेगळे होते. आणि ऑटो स्टँड आणि बस हे सिलेक्ट करायचं की कुठच्या थ्रू जायचं ती कंडिशन नव्हती, तो टाईम उरला नव्हता डिसिजन घेण्याकरता, आणि कोणाबरोबर लिफ्ट घेऊन जाण्याची पण तयारी नव्हती. म्हणलं श्वेता इकडे लिफ्ट तर कोणाकडनं घ्यायची नाही, पेपर गेला तरी चालेल, पण लिफ्ट घेऊन कुठे जायचं नाही, कारण अनोळखी ठिकाण होतं आणि तो माझं कॉलेज खूप लांब होतं घरापेक्षा. आणि माझ्या हस्बंडला कॉल करून मी बोलवतो शक्यच नव्हतं, 35 किलोमीटर एक टायमाचा जो रन आहे तो शक्य नव्हतं एवढ्या लवकर त्यांचं येणं. म्हणजे ह्या सगळ्या सरकमटेन्सेस चालू होत्या. आता हे ऑटो स्टँडचे ज्या व्यक्तींबरोबर माझं बोलणं झालं आहे, ड्रायव्हर जे आले त्यांच्याशी की माझा एक्झाम आहे, मला जायचं आहे, वेळ होत आला आहे, आणि आता एवढाच टाईम माझ्याकडे उरला आहे, आता इतक्या वाजता एक्झॅक्टली पेपर स्टार्ट होऊन जाणार आहे, मी त्यांना सर्व काही शेअर केलं. त्यांनी मला गाडीत बसवलं. आता गाडीत बसल्यानंतर ऑटो सुरू झाला आणि दोन ऑलरेडी व्यक्ती बसले आहे, कन्नडमध्ये बोलतात, ते आपल्यांना काही करणार नाही, आज माहिती नाही कसं आपलं ओव्हरऑल आपण कॉलेजपर्यंत पोहोचू शकू, मनात एक अजून भीती बसली होती. आणि ॲक्च्युली बापू म्हणजे खरंखर भीती नसते, आपण निश्चिंत असतो, पण तरी कुठच्या तरी कोपऱ्यात आपण घाबरलेले असतो आणि आपल्या घाबरण्यामध्ये पण बापूनं हाक मारत असतो आणि पण बापूंशी बोलत असतो. आणि आपल्या ऑटोमध्ये मी आपल्या साईडला सरकून बसले होते, म्हणजे कधीही काही डाऊटफुल वाटलं तर आपण लगेच जंप करून आपल्याला सिक्युअर ठेवू शकतो, ती तयारी होती. आता मी जशी जशी ऑटो पुढे चालली तसं माझ्या मनातल्या सगळ्या गोंधळ चालू होते. आणि जे गोंधळ चालू होते त्यातली गंमत अशी होती की माझ्या मनात जे चालू होतं ड्रायव्हर ॲट द सेम टाईम माझ्याशी गोष्टी करत होते. त्यांनी मला सांगितलं मॅडम आता इकडे ऑटो कोणी थांबवला तर आपल्याला काय करायचं आहे, कारण ऑलरेडी ते दोघं जण बोलत होते ना आपसात, तर माझ्या मनात हे चालू होतं की गोष्ट काय चालली श्वेता, तुला काही कळणार नाही पण कुठे जाऊ काहीच माहिती नाही. तर इमिजिएटली ड्रायव्हरने मला म्हणजे समोरून सांगितलं, मॅडम आत्ता आम्ही जे कम्युनिकेशन करतो ते त्याबद्दल आहे की जर ऑटोला कोणी थांबवलं पोलीसवाल्यांनी तर आपल्यांना काय सांगायचं आहे, तर आपल्यांना असं सांगायचं की आपण तीन व्यक्ती आता ऑटोमध्ये बसलो आहे, एकाच फॅमिलीचे आहे आपण, आणि आपला एक फॅमिली मेंबर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, आणि त्या अर्जन्सीमध्ये आपण ऑटोनी चाललो आहे, स्ट्राईक आहे तरीही आपण ही ऑटो म्हणून यूज करतो आहे, हे आपल्यांना प्लॅन करून सांगायचं आहे. मनातला गोंधळ आणि त्या ड्रायव्हरचं विचारणं, त्यांचं समजवणं, हे झालं सेम टाईमला. मी हो हो म्हणली आपली, परत ऑटो पुढे जात होतं, परत ते ड्रायव्हर ॲट द सेम टाईम मला बोलले मॅडम जे व्यक्ती मागे बसलेत ना ते कोरमंगलाला जाणार आहे, आणि तुम्ही जिकडे जाणार आहे ते तुमच्या कॉलेजचा जो ॲड्रेस तुम्ही मला सांगता ते तो पण मला कळला आहे, पण मी त्यांना आधी नाही सोडणार आहे, आधी तुम्हाला सोडणार आहे, कारण तुमचं पेपर आहे आणि ऑलरेडी तुम्ही जे सांगताय की तुमचा टाईम झाला आहे पेपरचा आणि तुम्हाला ह्या टायमापर्यंत ॲटलिस्ट पोचायला पाहिजेच, त्याप्रमाणे मी तुम्हाला सोडून देईल, तर तुम्ही काळजी करू नका. ते व्यक्ती बोलत चालले तरी मनात आपलं सगळं गोंधळ होत होता, कारण लेट होत होती, हे सगळं एकाबरोबर घडत होतं, काही कळत नव्हतं काय करायचं. असं करता करता ऑटो चालली, आणि त्या दिवशी कसं होतं स्ट्राईकमुळे ऑटो आतल्या रस्त्याने जात होती, मेन रोड नव्हते यूज करत हे लोक, कारण मेन रोडवर जास्त सगळ्या चेकिंग वगैरे होतात, तर आतल्या रस्त्याने, आणि आतले कोणतेच रस्ते मला तिकडले माहिती नव्हते. मी फक्त कॉलेजचा एक मेन रोड लक्षात ठेवायचे की इकडनं आपल्यानं रोज जायचं आहे, कारण सेंटर नुसतं तेवढंच पुरती की एक्झाम द्यायचं आणि घरी यायचं, बाकी मला आतले रस्ते माहिती नव्हते. आणि त्या दिवशी म्हणला श्वेता हातनं गाडी जाते म्हणजे आज तर लिटरली तुला काहीच माहिती नाही तू कुठे जाते आहे, रस्ते पण लक्षाचे नाही आहे. आणि नेमकं हे सगळं चालत असताना त्या ऑटो ड्रायव्हरनी ऑटो थांबवून दिली, तेव्हा माझ्या हार्टबीट्स इतक्या जास्ती वाढून गेल्या, कारण आजूबाजूला काही ओळखीचं नव्हतं. आणि ते व्यक्तींनी ऑटो थांबवली तर मी एकदम चिडूनच विचारलं की तुम्ही ऑटो का थांबवला, तर ती व्यक्ती म्हणाली मॅडम तुमचं कॉलेज आलं. आणि मी खूप हायपरून बोलली की तुम्हाला मी जे ॲड्रेस केलं ते आजूबाजूला काहीच नाही आहे, माझं कॉलेज कसं काय इकडे असू शकतो.
तर त्यांनी मला ऑफ कॉलेजची बिल्डिंग दाखवली की हा साईडला तुम्ही बघा तुमची कॉलेजची बिल्डिंग आहे. आणि मी बघितलं तर खरोखर माझं कॉलेज समोर होतं. आणि तो क्षण असा होता की मी अक्षरशः मी एक्सप्लेन नाही करू शकत माझ्या अनुभवामध्ये, आता मी ते प्रेझेंट नाही करू शकत की तेव्हा ती कंडिशन कशी होती. तेव्हा मग कॉलेज आले, कळले मी ऑटोमधून उतरली आहे आणि स्ट्राईक आहे माहिती आहे, तरीही त्या व्यक्तीला जे मी विचारलं किती चार्जेस झाले, अगदी रिझनेबल चार्जेस त्या व्यक्तींनी माझ्याकडनं घेतले. स्ट्राईक आहे, ह्या व्यक्तीला जाण्याची अर्जन्सी, म्हणजे घेणारा व्यक्ती खूप सगळे पैसे घेऊ शकतो त्या टायमाला, आणि आपण देण्याची तयारी पण असते कारण आपल्याला तो क्षण खूप महत्त्वाचा असतो. पण त्यांनी अगदी रिझनेबल मला सांगितलेत पैसे आणि मी त्यांना दिले, देऊन पण ते व्यक्ती तिकडेच उभे राहिले. मला त्यांनी विचारलं तुमचा पेपर आता सुरू होणार आहे मॅडम इतके इतके वाजता, तुमचा पेपर संपेल किती वाजता. मग मी संपण्याचं टाईम पण सांगितलं. मग त्या व्यक्तींनी पुढे मला सांगितलं तुमचा पेपर संपला की परत ऑटोमध्ये पैसे खर्च करायला बघू नका, ऑटोची वाट पण बघू नका. या या ठिकाणी एक बस स्टँड आहे तिकडे जा, या या नंबरची बस तुम्हाला मिळेल आणि ज्या एरियातनं तुम्ही ही ऑटो माझी घेतली आहे त्या एरियाला ती बस जाणार आहे. ते किती वाजता मिळणार, किती वाजता ती बस मला माझ्या एरियापर्यंत सोडणार, सगळं त्या व्यक्तींनी मला व्यवस्थित समजवलं. आणि मी सगळं काही नीटनेटकं ऐकून माझे डोळे अगदी भरले होते, म्हणजे मला सुचत नव्हतं की त्या व्यक्तींना मी कसं काय थँक्यू म्हणू, कसं काय त्यांना अंबरनी म्हणू, मला तेच कळत नव्हतं. म्हणजे अक्षरशः सगळं असं झालेलं. त्या व्यक्तीने मला ऑल द बेस्ट केलं आणि ते व्यक्ती निघून गेले. आता तिकडनं माझा कॉलेजचा कॅम्पस खरोखर खूप मोठा होता, तर माझ्या एक्झाम रूमपर्यंत जावंच तर मी अक्षरशः खूप रडले. मला काही सुचत नव्हतं आणि हे जे घडलं हे पण काय घडलं आहे ते मला कळलेलं होतं की काय घडलं आहे. तर ती बापूंची लीला, तो बापू उतले की जे दोघं त्या गाडीमध्ये आहे, ज्यांनी मला स्वतःहून त्या गाडीमध्ये बसवून घेतलं, स्वतःहून आपल्या ठिकाणी मला व्यवस्थेशीर सुखरूप पोचवलं आणि टायमाच्या आत, वेळेच्या आत. ऑलरेडी मी घरनं एवढी लेट झाले होते तरीही वेळेच्या आत मी कॉलेजच्या माझ्या कॉलेजच्या रूममध्ये बसले होते. अजून नुसतं म्हणजे वही जी येते आपली, आपण जी एंट्रीज करतो ती माझ्या बेंचवर होती आणि पेपर नुकता देतच होते. आणि मला क्लासमध्ये यायला पण परमिशन दिली, त्यांनी कोणताही अडथळा घातला नाही की तुम्ही लेट आहे किंवा कोणी काहीच नाही बोललं. मला एंट्री पण आरामात मिळाली बिना कोणचे क्वेश्चनिंगमुळे. मी बसले एक्झामला आणि खरोखर मी न तर तो पेपर वाचला न तर माझ्या वहीमध्ये मी काही नेम किंवा रोल नंबर जी रोज आपण एंटर करतो किती वेळ मी नुसती बसून राहिले की मी कॅम्पसपर्यंत पोचोस तर हाच विचार केला की श्वेता आज तू अभ्यास काय केला, तुला काही रिकॉल पण होत नाही आहे, इतका गोंधळ झाला आहे, तू लिहिणार काय ते आता हे करतो की तू लिहिणार काय आहे, आज पेपर कुठचा आहे. ॲबसेन्स ऑफ माइंड कम्प्लिटली अशी कंडिशन होती. क्लासरूममध्ये गेले, आत्ताच सांगितलं की पेपर मिळालाच होता नेमका. मी बसले निवांत थोड्या वेळ बसून राहिले, मग माझी रोल नंबर वगैरे एंटर केला, मग तो पेपर हातात घेतला. आता पेपर आपण कसं जनरली घेतो आणि पूर्ण एकदा वाचतो वरवर की आता कोणते अटेम्प्ट आधी करायला पाहिजे, मी काहीही केलं नाही. त्यातलं पेपर हातात घेतला आणि मला माहीत नाही की त्या दिवशी मी काय लिहिलं, ऑलरेडी गोंधळात. आत मला खरोखर नाही माहिती की तो क्वेश्चन पेपर कसा होता, काय प्रश्न होते आणि मी लिटरली काय लिहिलं त्याच्यामध्ये. तो पेपर पूर्ण झाला, त्या ऑटो ड्रायव्हरनी जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे मी माझ्या बसने घरी आले. घरी येऊन पण खूप सगळं आधी रडून मन मोकळं केलं कारण घरी पण कोणी नव्हतं. माझं हस्बंडचं रोजचं जो टाईम आहे 4:30 तो व्हायला अजून खूप वेळ होता आणि तेवढ्यामध्ये एवढं सगळं घडून गेलेलं होतं. ते आले तर खूप म्हणजे आधी तर मन खूप हेच झालेलं, भरलेलं, ते हलकं गेलं आणि मग हा पूर्ण अनुभव त्यांना सांगितला. आणि म्हणजे तेच की केवढा देव आपली काळजी घेतो, केवढा सगळं मनातलं आपलं गोंधळ पण तो काढतो आहे वेळेवेळेवर. आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीची समजूत घालून सुखरूप वेळेच्या आधी योग्य वेळेत पोचवणं आणि तिकडनं कसं काय बाहेर यायचं आहे ते सांगणं आणि घरपर्यंत परत सुखरूप आणि ते अगदी रिझनेबल भाड्यामध्ये ती पण काळजी त्यांची घेणं आपल्यासाठी, हा खूप मोठा अनुभव खरोखर त्या दिवशीचा माझा आहे. आणि आता जे आहे की जसं थोड्या टाईम निघून जातो मधला आणि मग आपला रिझल्ट येतो. रिझल्ट आल्यानंतर नॉर्मली सगळे पेपर्स खूप छान गेले होते, त्या कंपॅरिझनमध्ये हा पेपर माझा अगदी कसा गेला होता मलाच नाही माहिती, मी काय लिहिलं मला नाही माहिती. ह्या पेपरमध्ये सगळ्यात हाय मार्क्स होते मला, सगळ्यात जास्ती मार्क मला ह्या पेपरमध्ये होते. माझ्या स्पेशलायझेशनचं फर्स्ट सब्जेक्ट होता आणि सगळ्यात हाय स्कोर मी ह्याच्यात केला होता.
तर ही आपली बापूंची कृपा आणि हा सुंदरसा अनुभव आणि खरखर बाबूराया हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविद्ध.